महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाथर्डी तालुक्यातील पाडळी इथं विघ्नहर्ता अर्बन बँकेचं उद्घाटन विधानसभा शेवगाव पाथर्डीच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे व पंजाबराव डक हवामान तज्ज्ञ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी हबापा बबन महाराज भिसे, गोकुळभाऊ दौंड सभापती, विष्णुपंत अकोलकर जीप सदस्य, सागरभाऊ फडके माजी सभापती शेवगाव, मराठाभूषण चंद्रकांत लबडे महाराज, अनंत डोले चैतन्य अर्बन चेअरमन, कैलास सदामत पाथर्डी अर्बन चेअरमन, सौ सुरेखा बाजीराव गर्जे सरपंच, सुमन कचरे उपसरपंच, शेषराव कचरे माजी सरपंच, बाजीराव गर्जे पाटील, अण्णा कचरे आदींच्या उपस्थितीत या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. पाडळी गावमध्ये अद्याप कुठल्याही प्रकारची बँक किंवा पतसंस्था नव्हती, त्यामुळे खूप लोकांची गैरसोय असायची. त्यामुळे या विघ्नहर्ता अर्बन लोकांसाठी खूपच लाभदायी ठरेल यात शंकाच नाही. यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक्स आमदार मोनिकाताई राजळे यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. परंतु आत्ताच बाग साहेबांनी थोडंसं सांगितले की आज तरी 2 दिवस ऊन आहे, 3 तारखेपासून मुसळधार पाऊस या नगर जिल्ह्यामध्ये पडणार आहे. निश्चित आपण सर्व शेतकरी आशादायी असतो आणि या आशेवरच आपलं शेतीचं सर्व नियोजन ठरलेलं असतं. विशेषतः आज या अर्बन बँकेच्या निमित्तानं एक ह्या तरुण मंडळींनी जी एक सुरुवात आपल्या पाडळीसारख्या गावामध्ये सुरू केलेली आहे, शेवटी शेतीचं अर्थकारण गावामध्ये जिल्हा बँक नंतर सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून चालतंय आणि एक विश्वासाचं नातं शेवटी प्रत्येकाने, उद्योग व्यावसायिक असो, छोटा मोठा नोकरदार असो, शेती आणि शेतीला शेती करणारा आणि शेतीला जोडून जोडधंदा करणारा असो, शेतकरी यांच्या कष्टातून कमवलेला एक का रुपया होईना तो कुठल्याही बँकेत, जिल्हा सहकारी बँक असो, राष्ट्रीयकृत बँक असो किंवा आपल्या पतसंस्था असो, यामध्ये ठेवल्यानंतर तेवढ्या विश्वासानं आपल्या ग्राहकाशी या ठिकाणी बँकेचं आणि पतसंस्थेचं नातं हे तेवढं दृढ झालं पाहिजे. बातम्या संपल्या ना संपल्या की लगेच इंग्रजी बातम्या सुरू व्हायच्या. इंग्रजी बातम्यामध्ये अंदाज कसा राहायचा, रेन एक्सपेक्टेड, हिवटे हेवी कोस्टल कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजरात, केरळ, काश्मीर सगळ्या राज्याची नाव घ्यायचे. मग ह्या बातम्या संपल्या की मी माझ्या वडिलांना म्हणतो, भाऊ आपल्या महाराष्ट्रामध्ये 42,260 गाव आहे, मग हे अंदाज कसा. वडील म्हटले हे अंदाज चुकतो म्हणून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. मग मी काय केलं, 1998 पासून सॅटेलाइटवर अभ्यास केला, मी सिटेकचा कम्प्युटरचा कोर्स केलेला होता उपग्रह बघण्यासाठी. त्याच्यानंतर 8वीपासून भूगोल अभ्यास सुरू केला. 2001 तर पाऊस सांगत होतो, पण बरेच जण काय म्हणतात, डग साहेबाला जादूची कांडी आहे सापडलेली, कोणी म्हणतात दैवी शक्ती वगैरे काय नाही. तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो मॅडम, आता मी आता आल्याच्या नंतर मला गावाकडे 2 गाड्या आलेल्या आहेत. कशामुळं की आमचं या तारखेला लग्न आहे, मग त्या दिवशी पाऊस येईल का. मी म्हणलं लगेच मी काय करतो, त्यांचे मात्र शंका दूर करत असतो, त्यांना म्हणत असतो तुम्ही लोकेशन सांगा, लोकेशन घेऊन त्यांचं सांगतो. जर पाऊस येणार असला तर त्यांना म्हणत असतो की तुम्ही काय करा, एखाद्या मंगल कार्यालयामध्ये ठेवा. त्याच्यानंतर अशा काही शंका घेऊन येते, आमच्या मुलाचं लग्न जमाल का नाही, तर त्यांना म्हटलं मी ह्या गोष्टी काही सांगू शकत नाही. तसंच भाऊसाहेब कचरे शिक्षक सोसायटी चेअरमन यांनी विघ्नहर्ता अर्बन बँकेचे चेअरमन राजेश पटांगरे यांना अनमोल सल्ला दिला. या कार्यक्रमासाठी चितळी, पाडळी, हतराळ, डवळेवाडी, साकेगाव अशा विविध ठिकाणाहून बहुसंख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी राजेश फटांगरे, रंगनाथ कचरे, भीमराव काकडे, महादेव आगाव, शरद कचरे यांनी कार्यक्रमासाठी खूप परिश्रम घेतले. तसंच आभार महादेव आगाव, राजेश फटांगरे यांनी मानले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वजीर शेख, पाथर्डी अहमदनगर.